हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचे माप आपण कसे घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे की आपल्या ब्लाऊजमध्ये कोणताच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। जसं की शोल्डर उतरणं, आर्महोलमध्ये घोळ येतो काही वेळेस, हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये। तर तशा प्रकारे आपल्याला माप पण घेतले पाहिजे। माप जर व्यवस्थित घेतले तर ब्लाऊजमध्ये कोणताच प्रॉब्लेम येत नाही। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी कटोरी ब्लाऊज कसे माप घेऊन कट करते। तर चला मग बघूयात। आणि ह्याच प्रकारे मी बोटनेकचा पण एक चार्ट अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती। जर त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा, मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते। तर इथं लिहिले पहिल्यांदा छाती, शोल्डर, मुंढा, गळ्याची रुंदी आणि आपली खालची कटोरी ब्लाऊजची खालची जी योगपट्टी असते तिथून आपल्याला कटोरीसाठी मार्किंग कितीवर करायचंय ते पण मी इथं लिहिलेलं आहे। तर पहिल्यांदा 28 आणि 29 चेस्ट जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये शोल्डर किती घेतलं पाहिजे, 4.5 इंच, मुंडा घेतला पाहिजे 5 इंच, गळ्याची रुंदी 2 इंच आणि योगपट्टीवर कटोरीचं मार्किंग आपल्याला 5 इंचावर करायचंय। 30 किंवा 31 इंच जर छाती असेल तर शोल्डर 5 इंच, मुंढा 2.25 इंच, गळ्याची रुंदी 2 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचे 5 इंचावर। आणि मी इथं 31 आणि इथं 29 मी इथं आणि मी इथं 29 आणि 31 असं पण लिहिलेलं आहे, कारण काय काय वेळेस चेस्टचं जे माप असतंय ते एखाद्या वेळेस 29 पण येतंय, 30 पण येतंय, सॉरी 31 पण येतंय आणि 33 पण येतंय। तर तशा प्रकारे मी इथं तसं लिहिलेलं आहे। चेस्ट जर 32 किंवा 33 असेल तर शोल्डर 2.25 इंच, मुंढा 5.5 इंच, गळ्याची रुंदी 2.25 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग 2.25 इंचावर। छाती 34 किंवा 35 असेल तर शोल्डर घ्यायचंय 2.25 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच, गळ्याची रुंदी 2.25 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचंय 5.5 इंचावर। छाती जर 36 किंवा 37 असेल तर शोल्डर घ्यायचंय 2.25 इंच, मुंडा घ्यायचाय 5.5 इंच, गळ्याची रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचंय 5.5 इंचावर। जर छाती 38 किंवा 39 असेल तर शोल्डर घ्यायचंय 5.5 इंच, मुंढा 2.5 इंच, गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचंय 5.5 इंचावर। छाती जर 40 किंवा 41 असेल तर शोल्डर घ्यायचंय आपल्याला 5.5 इंच, मुंडा घ्यायचाय 6 इंच, गळ्याची रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचंय आपल्याला 6 इंचावर। जर छाती 42 किंवा 43 असेल तर शोल्डर घ्यायचंय 6 इंच, मुंडा घ्यायचाय 6.5 इंच, गळ्याची रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग घ्यायचंय 6 इंचावर। जर चेस्ट 44 किंवा 45 असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचंय 6 इंच, मुंडा घ्यायचाय 2.75 इंच, गळ्याची रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि कटोरीसाठी मार्किंग करायचंय 6.5 इंचावर। तुम्ही जर हे सगळे माप टाकून जर कटोरी ब्लाऊज कट केला तर तुमच्या कटोरी ब्लाऊज मध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलेला आहात तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी तो बोटनेकचा आणि मी जो बोटनेकचा पण आणि मी जो बोटनेक ब्लाऊजचा मेजरमेंटचा जो चार्ट आहे तो पण अपलोड केलेला आहे, तो पण एकदा नक्की बघा। मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देते। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।